पापनासी लक्ष्मी ऐसी जयाची दासी तो हा तेज पुंजराशी सर्व भावे त्याशी तुका शरण माय बाप ज्या लक्ष्मीसाठी आपण एवढी धावपळ करताय याची डुबी त्याच्या डोखर त्याची डुबी त्याच्या डोखर एवढी कुताने करताय रात्रंदिवस शेतामध्ये काम करताय पावसाचा विचार करत नाही हिवाळ्याचा विचार करत नाही उन्हाचा विचार करत नाही राब 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 शेतामध्ये राबताय देवासाठी का पैशासाठी हो बोलत चालाय बाबा कशासाठी पैशासाठी एवढ्या पाण्या पावसाचं मी तुमच्या गावाला कीर्तनाला आलो देवासाठी का पैशासाठी हा हा बोला बोला असं तुम्ही मोकळं बोललं पाहिजेत का आम्हाला कळू द्या आमच्याविषयी तुमच्या मनात किती पाप आहे हे तोंडावाटे बाहेर येऊ द्या असं मनात नका ठेवू तुम्ही ऐका ज्या लक्ष्मीसाठी तुम्ही प्रयत्न करताय ज्या लक्ष्मीसाठी मीही प्रयत्न करतोय ती लक्ष्मी माझ्या पांडुरंगाची दाशी होती पाय लक्ष्मीचे हाती दोन प्रमाण खूप झाले काही लोक म्हणतील महाराज ठीक आहे तुमचा जगाचा मालक धनवान आहे श्रीमंत आहे उदार आहे का हो उदारतेचं जर वर्णन करायला गेलो तो उदार तो हरी ऐसी कीर्ती चराचरी अनंत हे थोरी गरजता ती पोवाडे तो जगाचा मालक उदार आहे उपमनुने वाटीभर दूध मागितलं दुधाचा सागर दिलाय माझ्या देवाने त्याला प्रमाण ऐका नाम देवरायचं सुदामा ब्राह्मण दुःखे दारिद्रे पिढीला मुष्टी भर पोय गेवनी त्याचे भेटी लागी गेला शुद्ध भाव देखोनिया गाव सोनियाचा दिला विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो तीन मुठी पोय दिले सुदाम्याने सुदाम्याला सोन्याची नगरी देऊन टाकली ऐका ना दादा तो श्रीमंत सुद्धा आहे तो उदार सुद्धा आहे स्वतंत्रतेचा जर विचार करायला गेलो तो भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला नव्या अध्यायामध्ये सांगतात अर्जुन ऐक गतिर्भर्ता प्रभू साक्षी निवास शरणम स्रोत प्रभव प्रैल स्थानम निधान बीज व्यम म्या बोलविल्या विदू बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हलविल्या प्राणू हले जो जगा ते चाळीता हे जे सर्व काही चाललंय ना महाराज सूर्याला सुद्धा प्रकाश त्याच्या सत्तेने वायुराजाला सुद्धा परवानगी त्याच्या सत्तेने चाले हे शरीर कोणाचे असते कोण बोलविते अरे विन शेवटचं प्रमाण सांगतो आणि अभंगात प्रवेश करतो तो हा देवाचा ही देव द्या हो कीर्तनाकडे माझ्या तो उदार सुद्धा आहे तो श्रीमंत सुद्धा आहे आणि तो स्वतंत्र सुद्धा आहे या तिन्ही गोष्टी माझ्या भगवान परमात्माकडे ठीक आहे बाबा तो देण्यासाठी जरी योग्य असेल तर मागण्याचा अधिकार तुकोबरायचा काय अधिकार आहे
काय तुकोबरायचा अधिकार सांगायचा, वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा, एराने वाहावा भार माथा, वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा। अनुरेणू या थोकडा तुका आकाश एवढा, किती माझ्या तुकोबरायचं वर्णन करायचं। धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा तुकाराम, तुकाराम नाम घेता का पेयम। अरे जगद्गुरु तुकोबरायच्या बायकोच्या पायामध्ये मोडलेला काटा काढण्यासाठी जर विश्वाचा मालक माझा पांडुरंग परमात्मा येतो, हा जगद्गुरु तुकोबरायच्या बायकोचा अधिकार येतो, तुकोबरायचं काय वर्णन करायचं महाराज। तुकोबरायच्या वंशामध्ये जन्माला आले, त्या वंशाचे पूर्वज आहे विश्वंभर बाबा। जगद्गुरु तुकोबरायच्या ना वडिलाचं नाव आहे बोलोबा, नाईचं नाव आहे कनकाई। दरवेळेस पंढरपूरला जायचे, पंढरपूरून घरी आल्यानंतर आपल्या पत्नीला सांगायचे, ए कनकाई, ए कनकाई, अगं ऐकलंस का, आतून आवाज यायचा, जी अगं काय त्या पंढरपूरला वातावरण, काय ते महाराज लोक, काय त्या फुगड्या, काय त्या दिंड्या, हा हा हा, असं वाटत होतं घरी येऊच नाही। हे सगळं ऐकल्यानंतर कनकाई आई साहेबाच्या डोळ्याला धारा लागायच्या। कनकाई आई साहेब म्हणायच्या, मालक प्रत्येक वेळेस पंढरपूरला जाता मला एकदा तरी घेऊन चला ना। बसणाऱ्या मायबापांना माझा प्रश्न आहे, विश्वंभर बाबापासून जर बोलोबापर्यंत पंढरपूरचे नित्य वारकरी होती, तुकोबरायची परंपरा आहे, तर मग बोलोबा आपल्या पत्नीला म्हणजे कनकाई आई साहेबाला पंढरपूरला का नेत नव्हती याचं कारण सांगू का। या जगाचा जर विचार करायला गेलो तर जगामध्ये सगळ्यात भाविक माणसापेक्षा महिला आहे महाराज। कोणत्या आहे? महिला आहे। बिचाऱ्या कुठंही पुढेच येते, आज सुद्धा पुरुषांपेक्षा महिलांची संख्या जास्त आहे। बिचाऱ्या गाथा भजनाला त्याचे, भागवताला त्याचे, पारायणाला त्याचे, रांगोळी काढायला त्याचे, उद्या दिंडी मिरवणुकीला सुद्धा सगळ्याच्या अगोदर त्याचे। आणि तुम्ही त्यांच्यावर एखादी जबाबदारी टाका, उद्या सर्वांनी चपात्या करून आणा, चपात्या आणायला सुद्धा त्याचे, आणि भांडायला तर एक नंबर आहे महाराज। म्हणजे बिचाऱ्या कुठंच त्या माग नाहीये। बोलोबा विचार करतात महिलांसारखं भाविक या जगामध्ये कोणी नाहीये, पण महिलांच्या ठिकाणी एक दोष आहे, त्या कोणत्याही देवालयाने काही ना काही मागितल्याशिवाय राहत। बोलोबा विचार करता, तिला जर मी माझ्या पांडुरंगाकडे घेऊन गेलो, हिनं जर माझ्या पांडुरंगाला काही मागितलं तर माझ्या वंशाला बट्टा लागल्याशिवाय राहणार नाही। हात जोडले, ओ मालक, अहो काय कमी केलंय तुमच्या पांडुरंगाने, मला 12 गावची जी आगिरी आहे, 350 एकर जमीन आहे, सोनं नाणं हिरे माणिक मोती नौकर चाकर सगळे, फक्त एवढंच ना मालक, माझ्या पोटी संतान नाही। बोलोबा म्हणले, हीच गोष्ट तू देवाला मागशील म्हणून तुला पंढरपूरला नेत? हो नाही करता नेण्यासाठी तयार झाले महाराज। बायको कोणाची का असे ना, ऐकावं लागतं बरं गुरु। भगवान शंकराची बायको भगवान शंकराचं ऐकत नव्हती। आजकालच्या शंकराने अपेक्षाच करायची नाही आपली बायको आपलं ऐकत। कीर्तनकाराने फक्त कीर्तनात गप्पा मारायच्या, अहम ब्रह्मास्मी तत्वमशी प्रज्ञानाम ब्रह्म, ब्रह्माच्या गप्पा कीर्तनात करत घरी गेले बायको म्हणते भोप्या अहम ब्रह्मास्मी, कोणाचंच ऐकत नाही विकास। शक्यच नाही महाराज, कसं जमलो ऐका। नेण्यासाठी तयार झाले, मुक्काम दर मुक्काम करत पंढरपूरला पोहोचले। चंद्रभागेचं स्नान झाल्यानंतर बोलोबा म्हणतात, ए कनकाई, पांडुरंगाला काही मागू नको बरं, राग चालू होता नवऱ्याचा, घरापासून काय तुम्ही ना लावलं, तुम्ही काही मागू नको, काही मागू नको, काही मागू नको, काय कमी केलंय तुमच्या पांडुरंगाने, मला 12 गावची जी आगिरी आहे, 350 एकर जमीन आहे, सोनं नाणं हिरे माणिक मोती नौकर चाकर सगळं काही, फक्त एवढंच ना मालक, माझ्या पोटी संतान नाही। बोलोबा म्हणले, हीच गोष्ट देवाला मागू नको। आणि पांडुरंगाच्या गाभाऱ्यात गेला, ते पांडुरंगाचं गोड स्वरूप महाराज एक सांगू का तुम्हाला। या जगातील सगळ्यात सुंदर व्यक्ती जर कोणती असेल तर माझा देव आहे। नाम तुम्हारा तारणहारा, अरे कब तेरा दर्शन होगा, जिसकी रचना इतनी सुंदर, अरे वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा। अरे भगवंतानं बनवलेली सृष्टी जर एवढी सुंदर आहे, भगवंतानं बनवलेलं विश्व एवढं गोड आहे, तर त्या विश्वाचा मालक कनकाई आई साहेबाने पाहिल्यानंतर किती गोड आहे। बर हा पीड मनट वर वपू कर्ण यो कर्णिकारम बिव्रत वासम कनक कपिशम वै जयंती च माला,
हा श्लोक ऐकल्यानंतर शुकाचार्यांची समाधी तुटली होती महाराज, एवढा गोड तो श्लोक आहे. बर हा पीडम नटवर बपू कर्णयो कर्णिकार विव्रत वासम कनक कपिशम वै जयंतीच माला. पाहिली अविदला वि पैसे जीवे जोडूनी. देवाचा स्वभाव आहे महाराज. एकदा का माझ्या देवाला बघितलं की मनुष्याचं चित्त हर करून घेतो. नाथ बाबा सांगतात पाहिला पाहिला पांडुरंगा. किती अभागी पहिल्यांदा माझं तुझं तुझं दर्शन मला झाले रे. किती गोड से रे तू. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकला लोपलिया देवा. किती सुंदर आहे. आणि बोलता 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 कनकाई साहेबाचं तोंड शांत झालं. मनातल्या मनात विचार सुरू झाले. देवा दोघं नवरा बायको थकलो बरं हे तोंडा नव्हत्या बोलत. मनातल्या मनात विचार चालू होते. ए देवा आम्ही दोघं नवरा बायको थकलो रे. किती दिवस तुझी वारी करायची. आता चालणं होत नाही हे बघ ना. ए ए ए ए पांडुरंगा इकडं बघ ना. माझ्याकडं बघ. हे बघ माझा वंश वाढावा म्हणून नको मुलगा देऊ रे. तुझी वारी खंडित होऊ नये म्हणून एखादं वारकरी पोरग जन्माला घाल माझ्या पोटी. देवाला एवढा आनंद झाला. देवाना आनंदात आशीर्वाद देऊन टाकला. कनकयाई साहेब बाहेर गेल्या बोलोबा दर्शनाला आले. आज लांबूनच पांडुरंगाने जयहरी घातला. ओ बोलोबा औ जयहरी बोलोबाला कळलं. कनकाईने काहीतरी काशी केली. कारण आतापर्यंत ज्या ज्या वेळेस बोलोबा येत होते त्या त्या वेळेस पांडुरंगाची मान खाली राहत होती. का भक्तीचं ओझ एवढं झालं होतं की पांडुरंग परमात्मा मान सुद्धा वर करत नव्हते. अशा पवित्र वंशामध्ये माझ्या तुकोबरायचा जन्म झालेला आहे महाराज. लक्ष देऊ नये. कारण त्या तुकोबरायच्या गाथ्यामध्ये एक अभंग आहे. काही मागणे मागायचं नाही. त्या जगद्गुरु तुकोबरायचे मागणीपर म्हणजे 125 म्हणजे 125 अभंग गाथ्यामध्ये. मग मागणारे तुकोबराय खरे का न मागणारे तुकोबराय खरे कोणतं तरी एकच खरं होईल. तुकोबरायचे अभंग थोडं समजून घ्या तुमच्या लक्षात येईल. तुकोबरायच्या अभंगाची पार्श्वभूमी जर समजून घेतली तर कळल. काही मागणे हे अनुचित शब्द काय वापरलाय. देवा अनुचित तुला मागणार नाही पण उचित मात्र मागितल्याशिवाय राहणार नाही.
आता अनुचित म्हणजे काय आणि उचित म्हणजे काय एका मिनिटात सांगतो. इथं जेवढ्या काही माझ्या आई बहिणी बसलेल्या मायांनो खरं सांगा, एखाद्या मायमाऊलीची साडी फाटली, तिनं आपल्या मालकाला सांगावं, मालक ओ मालक लासूर स्टेशनला जा मला एखादी 2-2.5 रुपयाची साडी घेऊन या. ही मागणी उचित आहे माया हो का चुकीची हो? बरोबर आहे का चुकीची आहे? अहो एखाद्या मायमाऊलीची साडी फाटली तिनं मारलेले महाराज. आता कशा निमित्तानं कीर्तन ठेवतात लोक? मेली की कीर्तने, लोक जलमले की कीर्तने. अहो 90-90 वर्षाच्या डंगऱ्याचे वाढदिवस सुद्धा कीर्तनातून करावं लागतं महाराज. अख्खं गाव त्यानं खाल्लेलं असतं आणि ते आमच्या कानात येऊन सांगतं, महाराज माझ्याविषयी बोला. आता काय बोंब पाडावं महाराज आणि त्याच्याविषयी नेमकं यानं काय काय खाल्लं अजिबात नाही. त्या पश्चिम महाराष्ट्रात तर अशी पद्धत आहे, हळदी निमित्त कीर्तने, वराती निमित्त कीर्तने, सत्यनारायणाच्या निमित्त कीर्तने. चांगली गोष्ट आहे महाराज. 10-12 दिवसापूर्वी मी खेड तालुक्यामध्ये चास कमान म्हणून गाव येते तर कीर्तनाला गेलो होतो. पूर्वीपासून खूप मोठी यात्रा भरती. गावातील म्हाताऱ्या लोक म्हणायचे तमाशा ठेवायचे आणि तरुण पोर म्हणायचे कीर्तन ठेवायचे. म्हातारे म्हणायचे गौतमी पाटील आणायची आणि तरुण म्हणायचे पुरुषोत्तम पाटील आणायचा. आता दोघं पाटीलच आहे त्यामुळं वाद मोठा वाढला होता. तरुण पोर म्हणे काही झालं तरी चालतं पण आपल्या यात्रेमध्ये पुरुषोत्तम बुवा पाटलाचंच कीर्तन झालं पाहिजे. आणि म्हातारे म्हणायचे काही जरी झालं तरी ही तमाशाची परंपरा. नेमकं माझं कीर्तन ठरलं बाबा. आता कीर्तन ठरल्यानंतर मी सर्व तरुणांना आव्हान केलं, म्हणलं पोरांनो तुम्ही जर तमाशा बंद करून तुमच्या यात्रेमध्ये जोपर्यंत ही यात्रा चालवता तोपर्यंत जर कीर्तन ठेवले तर मी नारदाच्या गादीहून तुम्हाला पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, दरवर्षी तुमच्या यात्रेमध्ये फुकट कीर्तन करेल महाराज. अख्ख्या गावाच्या बायांनी त्या म्हाताऱ्याला शिव्या घातल्या. अरे आतापर्यंत तमाशा ऐकून एखादा मनुष्य सुधारला असा एखादा महाराष्ट्रात मला पुरावा द्या. तमासगीर सुद्धा कलाकार आहे, मी त्यांच्या विरोधात बोलत नाही, पण पूर्वीच्या तमाशाची पद्धत वेगळी होती ना आताची वेगळी महाराज. अरे कीर्तन ऐकल्यानंतर किती लोकांनी माळा घातल्या, किती लोकांनी दारू सोडल्या मी आकडेवाईज सांगू शकतो तुम्हाला, पण तमाशा ऐकून एखादं कुटुंब सुखी झालं. अरे गड्या गेल्या, पाटीलकी गेली, लोकांची मळ्याची जमीन गेली. म्हणून तरुणांना माझी विनंती आहे, अख्खं गाव जरी विरोधात गेलं तरी धार्मिक कार्यक्रमाला आपण सर्व तरुणांनी एकत्रित आलंच पाहिजे. आणि मला खूप आनंद आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असेल, प्रभू रामचंद्राचा जन्म उत्सव असेल, गुढीपाडवा असेल, संभाजीराजांची जयंती असेल, उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एवढा उत्सव अख्ख्या महाराष्ट्रात एवढ्या थाटामाटात लोक साजरे करतायत, याचं कारण आज महाराष्ट्रातला तरुण जागृत झालाय महाराज. काय झालाय? जागृत झालाय. आणि तरुणांनो मी तुम्हाला नारदाच्या गादीहून आव्हान करतोय, जर सर्व तरुण देशातला एकत्रित झाला, जर महाराष्ट्रातले सर्व देशातले तरुण संप्रदायाला जोडले गेले आणि देशातले सर्व तरुण जर व्यसनापासून दूर झाले आणि तुम्ही, मी हिंदू आहे आणि हिंदुस्थान माझा देश आहे असं जर प्रत्येक भारतीयांना म्हणलं तर मी नारदाच्या गादीहून सांगतो अजून 5-6 वर्षात हा भारत देश हिंदू राष्ट्र झाल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी तुम्हाला एकत्रित यावं लागल. परमार्थ खूप जोरात वाढलाय महाराज, पण दिवसेंदिवस परमार्थातला भाव कमी झालेला आहे. परमार्थाचा भाव वाढला पण परमार्थातला भाव कमी झाला. कीर्तनाचा भाव वाढला पण कीर्तनातला भाव कमी झालेला आहे महाराज. वादकांचा भाव वाढला पण वादकातला भाव कमी झालेला आहे. हे सगळीकडे झालंय महाराज, गरजेचं आहे ते आणि वाढलंही पाहिजे. बरोबर आहे का नाही? कारण आता ह्यो काळ कसा आहे, या काळामध्ये काला येत असमय ना, ज्या ज्या गोष्टी चालल्या त्या त्या गोष्टी योग्यच आहेत. कोणी पैसे घेणारं पाहिजेत, कोणी वैराग्यवान नाही पाहिजेत ना महाराज, कोणी शांती ब्रह्म पाहिजेत, कोणी वैराग्यवान पाहिजेत, कोणी प्रेममूर्ती पाहिजेत. आता सगळेच वैराग्यवान झाले तर आग लावतील ना जिथं जातील तिथे. तर एवढे कीर्तनकार या पत्रिकेमध्ये आहे, त्यामध्ये एक महात्मा तर इथं आहेच ना, की जो महात्मा 1 कोटी नामस्मरण केल्याशिवाय तारीख सुद्धा देत नाही. आहे का नाही महात्मा? आता 1 कोटी नामस्मरण जर आमच्या राऊत बाबा करून घेत असेल एका तारखेसाठी तर असं समजा वर्षातून फक्त त्यांनी 100च कीर्तन केले तर महाराष्ट्रातल्या लोकांकडून तो महात्मा 100 कोटी नामस्मरण करून घेतो. असे सुद्धा महाराष्ट्रात महात्मे आहे आणि त्यांची एक दिवस सुद्धा खाली नाहीये. तुकोबरायचं चरित्र जर घ्यायचं असेल तर 7 कोटी नामस्मरण करावं लागतं. किती? 7 कोटी. तसं तर कोणी करत नाही पण त्या निमित्तानं का होईना, बाबांनी जो संकल्प केलाय महाराज खूप सुंदर आहे. खरं सांगू का, तुमची मानसिकता झालेली, तुमचा आमच्यावर प्रेम आहे. खरं सांगू आजकाल लोक म्हणतात कीर्तनाची पातळी घसरली घसरली, अजिबात नाही.
तुमचं पाप आहे, तुम्ही चांगल्या कीर्तनकारापर्यंत पोहोचत नाही महाराज. मी मगाशी तुम्हाला बोलून गेलो, जो महात्मा एक कीर्तनाची तारीख देण्यासाठी जर 1 कोटी नामस्मरण घेत असेल, तर अशा महात्म्याच्या जवळ जर तुम्ही गेले, तर मी नारदाच्या गादीवरून सांगतो तुमच्या जीवनाचा उद्धार झाल्या शहराने, मी खरं सांगतो तुम्हाला. पण तुमची अशी मानसिकता झाली, जो युट्यूबवर सगळ्यात मोठा फेमस आहे तोच बाबा मोठा घ्या मग, आम्ही त्याला काय करू शकतो. नाही, मानसिकता तुमची बदल झाली म्हणून परमार्थ खूप वाढलाय, पण परमार्थातला दिवसेंदिवस परमार्थातला भाव कमी झाला, आवड कमी झाली. आणि परमार्थ हा सवडीने नाही गडव, आवडीने. आवडीने भावे लागल, तेव्हा काल्याचा प्रसाद. भानुदास गीती गात प्रसाद देतो हे नसेल पटलं तर सोपं करून सांगतो. आपल्या सरकारी नोकरीमध्ये कोणताही व्यवसाय असेल तर 30 तारखेला पगार होतो. किती तारखेला पगार होतो? किती तारखेला होतो? 30 तारखेला. मग 30 तारखेचा पगार आणण्यासाठी आपल्याला 29 दिवस काय करावा लागतो? काय करावा लागतो दादा? काम. 29 दिवस घरी झोपला गोधडीमध्ये, आणि 30 तारखेला पगार आणायला गेला, तुमचा बाप देईल का तुम्हाला पगार? जसं तिथं ऍडजस्ट होत नाही तसं इथं ऍडजस्ट करायचं. 7 दिवस प्रत्येकाने सेवा करायची, कोणी चटाया उचलायच्या, कोणी अन्नदान करायचंय, कोणी वाढायचं काम करायचं, कोणी टाळ वाजवायचा, कोणी पखवाज वाजवायचा. असं नका समजू की सप्ताहामध्ये कीर्तन केलं त्याला जास्त पुण्य. अजिबात नाही. जेवढं कीर्तन करतो त्याला जेवढं पुण्य, तेवढं चटाई उचलणाऱ्याला आहे. जेवढी पंगत घेतो त्याला जेवढं पुण्य, तेवढं पत्रवाळ्या उचलण्याला सुद्धा तेवढंच पुण्य. सप्ताहामध्ये तुम्ही कोणतीही सेवा करा, त्या सेवेचं पुण्य तेवढंच आहे. सगळ्यात मोठं पुण्य जर कोणाला लागत असेल तर ते फक्त 7 दिवस काळ्या करणाऱ्याला, कारण ती एक सेवाच आहे ना महाराज. एवढा चांगला कार्यक्रम चालला त्याच्यामध्ये काळ्या करणं ही सेवा नाही तर काय? आणि ठराविक महात्म्य असतात त्यांचा जन्म फक्त काळ्या करण्यासाठीच असतो महाराज. मला एक कळत नाही, देवाने जेवढे काही प्राणी निर्माण केले तेवढे सगळे आडवेचे, कुत्रा आडवं, मांजर आडवी, गाय आडवी, बैल आडवी, म्हैस आडवी, फक्त एक उभं जन्माला घातलंय. देव तो डोक्याला हात लावून बसला, बाबा हे उभं असून एवढं आडवं चालतं, बाय चान्स आडवं असतं ते किती आडवं चाललं असतं. माणसासारखा आडवा प्राणी नाही म्हणून एवढा सुंदर नृत्य प्राप्त झालाय ना. गुण गायन आवडी हेचे माझे सर्व जोडी. परमार्थ करत नाही असं नाही, कबीर महाराज सांगतात. सूर अनेक फिरे कन मागत, पै पद सूर सो स्वाद कहा. पुनी ताल मदिरा बजाती फिरे, मीरा मतवारी सी चाह कहा. सिय राम कथा कितनो ने लिखी, पर तुलसी जैसी मर्याद कहा. नरसिंह बसे प्रतिखंबन में,
पर काढन को प्रल्हाद कहा। प्रत्येक खांबामध्ये नरसिंह भगवान परमात्मा आहे, पण काढण्यासाठी भक्त प्रल्हादजी नाहीये। गाणारे भरपूर आहे हो, कीर्तनात गातात, भागवतात गातात, रामायणात गातात, तमाशात गातात, पिक्चर मध्ये गातात, पण गायक म्हणून सुरदासजीचंच नाव घेतलं कारण ते देवासाठी गात होते। महिला कीर्तन करत नाही असं नाही, अनेक माझ्या भगिनी कीर्तन करतात, पण कीर्तनकार भजन म्हणून जर सर्वात मोठं नाव घेतलं जातं ते मीराबाईचंच घेतलं जातं, बरोबर आहे का नाही? म्हणून माझी विनंती आहे, परमार्थ करत असताना परमार्थ आवडीने करा। गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी, याच्या पलीकडे देवा मला काहीच नको, आणि तुला द्यायचं असेल तसं